तर गिरीश महाजनांची मातीशी नाळ राहिलेली नाही, उमेश पाटलांनी ही टीका केली आहे. पैसा आणि मस्तीमुळे महाजनांनी शेतकऱ्यांशी नाळ तोडली. ठाकरे गटाचे नेते उमेश पाटील यांनी ही टीका केली आहे. आणि गिरीश महाजनांची नाळच राहिली नाहीये. पैसा मस्ती आणि शेतकऱ्यांशी तोडलेली नाळ यामुळे आज आपण बघतोय की कापूस उत्पादकांना फरक खात्यात मिळायचा जी आर नाहीये. मदत पुनर्वसन त्यांची ना मदत ना पुनर्वसन त्यांचं पुनर्वसन करण्याची वेळ आता आलेली आहे. अशी परिस्थिती आज या जिल्ह्यामध्ये झाली आहे. कुठे केळी उत्पादक, कुठे दूध उत्पादक आहे, त्याला लाजा वाटत नाही का? दूध उत्पादक सोसायटीवर जेव्हा सगळे मंत्री संचालक आहेत पण बॉम्ब पडत नाही न्याय द्यायची. काय दोष आहे दूध उत्पादकांचा? का त्यांच्या खात्यामध्ये 5 रुपये पडत नाहीये?